नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आत्ता वाजलेला आहे दुपारचा 1:30 आणि आत्ता व्हिडिओला आजची सुरुवात होत आहे। स्वयंपाक वगैरे झालेला, जेवण वगैरे सगळं झालेलं आणि हे जे भांडे आहेत ते सगळे भांडे घासून काढत आहे। आणि यशिकाला आज सुट्टी आहे, नाहीतर तुम्ही म्हणणार यशिका कशी काय घरी, तर आज यशिकाला सुट्टी आहे त्याच्यामुळे यशिका घरी आहे। आणि आज मुद्दामच मी सगळे कामं आरामात करत आहे, कारण फ्रीजमध्ये जेवढेही काही गंज मी भरून ठेवले होते ते सगळे पहिले तर खाली केले आणि त्या पहिले म्हटलं चला कपडे लावून देते, म्हणजे माझं काम होईपर्यंत हे कपडेसुद्धा होऊन जातील। तर सगळे गंज खाली केले, तर 3 गंजांमध्ये साय होती जमा केलेली, 1 महिन्यापासूनची सगळी साय जमा केलेली होती। मला माहिती आहे जास्त दिवस ठेवत नसतात, बट हे गणपती त्याच्यानंतर नवरात्र याच्यामध्ये ते 15 दिवस पहिले 15 दिवस नंतर अशामध्ये ती एवढी मोठी साय जमा झाली। आणि आता आज म्हटलं चला आज पहिले हे काम करून घेते मी, नाहीतर ही एवढी मोठी साय खराब होऊ शकते। यशिकाला खूप बोर होत होतं कारण मी कामं करत होती, त्याच्यामुळं तिची इच्छा होती की मी तिच्यासोबत खेळा, म्हणून ती माझ्याजवळ येऊन मला म्हणत होती मम्मा चल ना आपण खेळू वगैरे। तर हे बघा अशा पद्धतीने मी लोणी काढते, तर तुम्हाला सगळ्यांना येतच असेल आणि माझा व्हिडिओसुद्धा आहे की कसं काढायचं तू। आणि एवढं सुंदर आणि पांढरं शुभ्र मस्त लोणी निघालेलं ते पाहून मला वाटलं की चला मस्तपैकी जे आपले कान्हाजी आहे त्यांचं फेवरेट आहे लोणी, तर त्यांना थोडंसं खाऊ घालते, तर त्यांना खाऊ घातलं। आत्ता वाजले 5:30 2 वाजता वगैरेपासून मी सुरू झाली हे सगळं तूप काढायसाठी आणि 1.5 किलोपर्यंत तूप निघालं। ॲक्च्युली एवढा वेळ लागला नसता, बट एवढा वेळ याच्यासाठी लागला कारण की जेव्हा एवढं मोठं तूप राहते ना तेव्हा माहिती का एक पॉटमध्ये एकदा काढलं की थोड्या वेळ थांबून जावं लागते, म्हणजे 15 ते 20 मिनटं असं थांबून जावं लागते, कारण की जर थांबलं नाही तर मिक्सर गरम होते आणि ते खराबही होऊ शकते। त्याच्यासाठी असं करता आता 5 वाजले, पण बट सगळंच झालं आहे माझं, पूर्ण गॅसचा बट्टा आवरला, भांडे वगैरे घासून झाले, तिकडच्या गॅलरीत पाणी टाकायचं होतं पाणी पण टाकलं आणि कपडेसुद्धा वाळत घातले आणि तोंड वगैरे छान धुवून आली। आता मस्तपैकी चहा ठेवते। साबुदाना मस्त पैकी भिजला आहे आणि छोटा साबुदाना आहे हा। त्यानंतर इथे बघा तूप, खूप मोठं तूप निघालं आणि खूप छान निघालं एकदम घरचं। त्याच्यानंतर आता मी बनवत आहे उसळ, उसळची सगळी तयारी झाली आहे आणि उसळची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे। साबुदाण्याची उसळ शेंगदाणे आणखी मिक्सरमधून काढायचे आहेत, बाहेरचा आवाज येत आहे थोडासा इग्नोर करा, आणि आरतीचा आवाज सुद्धा येत आहे कुठे इथेच कुठेतरी आजूबाजूला, लक्ष्मी माता बसले असेल देवी माता बसलेल्या असेल तर त्यांच्या आरतीचा आवाज येत आहे। आणि आत्ता वाजलेले आहेत 7:30, 8 वाजेपर्यंत माझे उसळ वगैरे होऊन जाते आणि त्याच्यानंतर माझे थोडेसे एडिटिंगचे वगैरे कामं असतात, त्याच्यामुळं आज मी खाली जाणार नाही। 2 दिवस झाले मी खाली नाही जात आहे कारण की परवाच्या दिवशी हिंगलाज देवी माताच्या दर्शनाला गेलो होतो हिंगलाजपूरला, त्याच्यानंतर काल गेलो होतो अंबादेवीचं दर्शन घ्यायसाठी आणि आज बिलकुल कुठंच काहीच जायची इच्छा नाही आहे। खाली आज गरबा खेळायलाही जायची इच्छा नाही आहे कारण की थकून गेलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशिका 4 दिवस झाले आहेत घरी जेवण नाही केलं यशिकाने, आतासुद्धा ती जेवण करायलाच गेली आहे। 3 दिवसापासून रोज संध्याकाळचे आमंत्रण होते तिला कन्यापूजनाचं जे जेवण असते त्याच्यासाठी, आज तर तिला सकाळी 2 आमंत्रण होते ना आता संध्याकाळी 2 आमंत्रण आहे। शेवटी मी माझं आज कॅन्सल केलं, म्हटलं ठीक आहे आज यांचं सगळ्यांचं होऊन जाऊ देते आणि मग उद्या नाहीतरी आज उपवास आहे तर उद्या मी उपवास सोडन तेव्हा मस्तपैकी प्रसाद वगैरे करेल आणि देवाला सुद्धा लावणार आणि यशिकालाच यावर्षी यशिकालाच कन्या जेवण मध्ये यशिकाला जीव घालणार आहे आम्ही, एकदम शॉर्टकटवालं करणार आहे यावर्षी। तर असं सगळ्या गोष्टी असणार आहे, चला तेल तापलं असेल